வணக்கம், வந்தனம், நமஸ்காரம் சிநேகிதர்களே. இன்று நாம் காண இருப்பது நீளமான நகம் கொண்ட இந்தியன் தாத்தா. வாங்க வீடியோக்குள் போகலாம். தானா माझ्या एका मित्राच्या हातून नासरांचा सरनिक नग पडवलं होतं आणि ते माझ्या मित्राच्या हातून नग तुटलं गेलं. त्यामुळं आम्हाला त्यांनी मारलं आम्हाला आणि नंतर आम्ही त्यांना सरांना विचारलं बाबा तुम्ही नग तुटत एवढं कशाला आम्हाला मारलं. तर ते म्हणले की ते तुला तू नग वाढवत नाहीस, तुला नखांचं काही कळणार नाही, नख तुटतो नाही म्हणून किती जपायला लागतं हे तुला कळणार नाही, तू वाढवल्याशिवाय. मग तेव्हापासून आम्ही चॅलेंज म्हणून वाढवत सुरुवात केली. मुलगी म्हणायची असल्या घाणेरड्या माणसाशी लग्न करायचं. मग नंतर आम्ही ऐका आमच्या नात्यातलीच आमच्या मोठ्या भावाची मिसेसचे बहीण होती, तिच्याबरोबर माझं लग्न झालं. तर वयाच्या 29 वर्षी म्हणजे जवळजवळ 10-12 मुलींनी मला नाकारल्यानंतर किंवा मुलींच्या पालकांनी नाकारल्यानंतर यांना त्या मुलीला माहिती होतं. गिनीज बुकमधील नाव आल्यानंतर आयुष्यातलं सर्वात जे मोठं ध्येय असतं ते मला ते मी मिळवलं असं मला वाटतं. जो मान असतो गिनीज बुकचा सर तो मान मला तर मिळाल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी एक अभिमानाने सांगता येत हे जाता येतं आणि प्रत्येकजण माझ्याकडे पाहत असतात एका वेगळ्या दृष्टिकोनातून. किंवा गिनीज बुकवाले ते चाललेले आहेत रस्त्यांचा सुद्धा हेच पाहतात असते किंवा गिनीज बुकवाला याच्या गिनीजचं नाव आहे. प्रत्येक ठिकाणी मला पहिला प्रेफरन्स मिळतो कुठे जायचं सांगतात. आणि जर का समजा नखं कापवायचं असं वाटलं तर त्याच्यामुळे माझा रेकॉर्ड झालं नसतं. म्हणून मी आत्तापर्यंत आज 1952 वाढवतो आहे. आज 2014 साल चालू आहे तर आत्तापर्यंत जवळजवळ 62 वर्ष पूर्ण झाली नखांना. आणि 1952 आत्तापर्यंत 62 वर्ष झाले. आता मला वाटतं की एखाद्या ही नखं तर मला माझ्या वय आता 78 असल्यामुळे मला नखं जमवणं जरा अवघड जातं आहे आणि नखामध्ये नाजूकपणा जास्त आलेलं आहे. तरीही नखं एखाद्या म्युझियममध्ये ठेवावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे मला आयुष्यभर जे मला याच्यामुळे மிகவும் நன்றி சிநேகிதே.